धर्मेला नाही का बसला इकडे देवथळ्यात येतच काय सांगतो खरंच तुझा येऊन तसं काय फायदा तसा वाटत नाही रे कशाक रे इकडे पोरा नसत बायका असत ए बाबा चल लवकर येत हो चल तू आम्ही आलोच ए बाबा चल असतात तिकडे पोरी लेकरा जमलेली असत महाराजा याही वर्षी गावपळ नेलेली असा महाराजा तुझ्या आदेशा प्रमाण परवापासून 7 दिवस सलग गाव बंद ठेवतेला महाराजा काय 7 दिवस गाव बंद 7 दिवस गाव बंद काय अरे हर महादेव दादा माझं पत्र आलंय का काय यांची रोजची कटकट प्रवीण सावंत बघा ना नाही रे नाही इला तुझा बघा ना चुकून राहिलं असेल तर रे इला तर मी काय माझ्याकडे ठेवतलंय इला तर दे कपाला चला एकदम कपाळच पडू आई जेवण आज मस्त झालंय 2 वाट्या ठेवून दे शैलेला पण तुझ्या आजचं खूप आवडतं होतलाच चांगला सध्या बापूस कमावतात ना आणि ते का आवडा काय रे त्याच्या बापाशी थोडाच जाता आई तू नेहमी अशी वाकड्या शिरूनच काय बोलतेस ग अरे का बोलतेस म्हणजे आता ते म्हातारे झाले काम धंदो काय करू नको तुका आणि त्याच्यावर कवर म्हणजे हे रिकाम तिकडे मित्र तुझे भिकांची ना बाकी काय पण आता जॉब साठी ऍप्लिकेशन दिलंय ना मी त्याचं लेटर येईलच इतक्यात गेली 3 वर्ष ह्याच ऐकतोय पत्रा काही येत नाही आणि तुका काम धंदो काय मिळत नाही पोटापुरता तरी कमवा नाहीतर अशाने उपाशी मरशा 30 दिवस काय बोला कहू नको जळला आमचा नशीबच फुटक्या सगळा ह्यांच्यासाठी करा आणि ह्यांनी असा वागायचा आज पण आई बडबडले ना हो एक गोष्ट मात्र शिकवली अभेकरे पैसा सर्वात मोठा असतो आणि तो कमवणारा त्याही पेक्षा मोठा असा देत रे आपण लक्ष नाही द्यायचं अरे किती दिवस लक्ष नाही द्यायचं आता सर्व परीक्षा दिल्या मी आणि अजूनही देतोय आता नोकरी लागत नाही त्याला मी तरी काय करणार सांग याला देऊ पण ना खरंच आपल्या हातात काहीच नसतं रे आपल्या जातात सगळं असत फक्त आता मिळवू घेऊ वया आता एवढं सगळं केलं तुझ्या डोक्यात काही आहे का वेगळं वेगळा अरे एवढा वेगळा असा की आणि कोण विचारही करू शकत नाही आता नोकरी नाही डायरेक्ट बिझनेस शब्द ऐकान मनाक लय समाधान वाटला काय रे गाव पण यात असा एक प्रकारचा टेन्शन आहे ना टेन्शन कसला त्याच्या 7 दिवस गावाच्या बाहेर राहून आणि काही विपरीत घडला तर बघतो लोक काय विपरीत घडत त्याला ही गावची परंपरा असा ती आपण पाळूकच होई
आणि तसाय जर काय घडलं तर देव त्याका बघून घेतच ना. किती वेळ, आज शेवटचा दिवस हा. आज जर काम नाही केलं तर परत 3 वर्ष थांबा खोया. हो रे, मला तर मुळात पटतच नाही आहे. तामरो, रात्री 12 नंतर देवळात देवचार येता, माहीत नाही तुका? हो बघिलो. अरे मीच देवचार आहे, चला. मी आधीच सांगतो, मी नाही येणार. मी पण नाही येणार. आता तुझा काय झाला? देवान बघितलंय आणि देवाचं कोप झालो तर? हो कोप होता. अरे माका एक सांग, आपण सगळी देवाचीच लेकरा, मग याक लक्षात ठेव, जा का आपणाक मिळत असताना तर सगळा देवच दे असता, फक्त तो देवची वाट नाही बघतो आपण, तर डायरेक्ट जाऊन घेतो एवढाच. ठीक आहे, तू चल पुढे, आम्ही थांबतो राखणे. मरा कर माझ. येता वाटता इलो. खरच इलो. अरे रावले आपण, देवचार इलो. हे का म्हणतात पापी मनान देवाच्या दारात जाणा आणि विषय सगळो अंगलट येणा. माणसाची बुद्धी फिरली की माणसाचे ग्रह पण फिरतात. बिझनेस करूक गेलेले आणि ह्यो नसतोच उद्योग गळ्यात पडलो. लोक 4 पैसे मेहनतीचे कमवून दानधर्म करतात आणि हे मेहनतीन दानपेटीच फोडूक गेले. नशिबासकट स्वतः सुद्धा चांगलेच फुटले. कसे? ओ देवचारा घाबरान बोंबलत सुटले आणि गावकऱ्यांच्या तावडेत गावले. आणि मग काय, देवाचं दर्शन आणि सोबत प्रसाद पण भरगच्च मिळालो. गावपळणीमुळे गावातल्या घरांका कुलू. नशिबाची गंजलेली चावी घेऊन देवाच्या दानपेटीकडे गेले तर त्या दानपेटीत पण कुलू. लोकांच्या श्रद्धेत ठेच पोचवलेने. आता काय, शेवटी नशिबाक पण कुलूपच.